फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। फ्रेंड्स, आज अपन पाहणार आहोत महाराष्ट्रातील वनसंपत्ती याबद्दल संपूर्ण माहिती। सो फ्रेंड, हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला बघूया वनांचे प्रकार किती आहेत। तर सदाहरित वने, निम सदाहरित वने, पानझडी वने आणि झुडपी व काटेरी वने असे हे वनांचे प्रकार आहेत। आता यासाठी लागणारा आवश्यक पर्जन्य काय आहे, तर सदाहरित वने यासाठी 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य लागतो। आणि वने असणारा प्रदेश कोणकोणता आहे, तर यासाठी सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात सदाहरित वने आढळतात। आता आढळणारी प्रमुख वने कोणती आहेत, तर नागचंपा, जांभूळ, फणस, तेल्याताड इत्यादी। आता नीम सदाहरित वने यासाठी आवश्यक पर्जन्य आहे 1000 ते 3000 मिलीमीटर। यासाठी वने असणारा प्रदेश कोणकोणता आहे, तर सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील उताऱ्याचा भाग। आता यासाठी प्रमुख वने कोणती कोणती आहेत, आंबा, फणस, ऐन, किंजळ, कदम व शेवरी इत्यादी। आता आपण बघूया पानझडी वने। पानझडी वनेसाठी आवश्यक पर्जन्य आहे 600 ते 1000 मिलीमीटर। आता वने असणारा प्रदेश कोणकोणता आहे, तर कोकण, सह्याद्रीच्या पूर्वेकडील कमी पावसाचा प्रदेश, सातपुडा पर्वत, पठारावरील डोंगररांगा आणि राज्याच्या पूर्व भागात पानझडी वने आढळतात। आता प्रमुख वने कोणती कोणती आहेत, तर साग, हिरडा, वड, पळस, सालई, मोठ इत्यादी। आता आपण बघूया झुडपी व काटेरी वने। झुडपी व काटेरी वनेंमध्ये आवश्यक पर्जन्य आहे 600 मिलीमीटरपेक्षा कमी। आता वने असणारा प्रदेश कोणकोणता आहे, तर पर्जन्य छायेच्या प्रदेशात झुडपी व काटेरी वने आढळतात। आता यासाठी आढळणारी प्रमुख वने बाभूळ, बोर, निवडुंग, खैर इत्यादी। सो फ्रेंड, ही होती महाराष्ट्रातील वनसंपत्ती। सो फ्रेंड, थँक्यू।